आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणेचे पाणी इचलकरंजीला देणार नाही म्हणजे नाही, निर्णय ठाम. दंडुकशाही कराल तर जशास तसे उत्तर देणार. वारणेचे पाणी इचलकरंजीला देणार नाही असा ठाम निर्धार करत दंडुकशाही कराल तर जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा शिरोळ येथे पार पडलेल्या जाहीर सभेत देण्यात आला. वारणा बचाव प्रदूषण हटाव या विषयावर येथील छत्रपती शिवाजी चौकात जाहीर सभा घेण्यात आली. पाटबंधारे फेडरेशनचे विक्रांत पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. वारणेचे पाणी इचलकरंजीला देणार नाही हा निर्णय ठाम असल्याचे सांगत वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर तोफ डागली. पाहूयात धनवडे काय म्हणाले ते. परंतु इतरांचं मात्र आरोग्य बिघडवण्याचं काम केलं. कॅन्सर झाले, अनामिक अशा पद्धतीचे रोग भयानक आपल्यामध्ये आले, आपणाला जगावं कसं अशा पद्धतीची परिस्थिती होऊन बसली. जे पाणी आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रदूषित केलं ते पिण्यास योग्य नाही. या संपूर्ण गावामध्ये आमचा उल्हास वाटला नाही. या ठिकाणी गोरखा अशा पद्धतीचा जे घडला काम घडला, लोकांची तपासणी केली, भयानक सत्य अशा पद्धतीचं पुढं आवासून उभं राहिलं. आणि मला अशा पद्धतीनं वारणा बचाव करत असताना आमचे उल्हास पाटील सुद्धा आमच्या दानवे गावामध्ये आले. त्यांनी सांगितलं दानवे आणि शिरोळ हे सख्खे भाऊ भाऊ आहे. मी सांगितलं शिरोळ मोठा भाऊ आहे, दानवे धाकटा भाऊ आहे. एका जरी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी कळ आली तर दुसऱ्याला त्या ठिकाणी दुःख होत आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि भावाला भाऊ धावून आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यावर हा जो अन्याय झालेला आहे हे मानवहानी झालेली आहे, मानवाधिकार कुठं काय करता हे. जर त्या ठिकाणी खडा पडला असता तर 5-10 पोलीस मेले असते, 50 वर त्या ठिकाणी निरप रात लोक मेले असते. कोण आहे हा जनरल आहे की ज्यांना तुम्हाला सांगतो अशा पद्धतीची फौज की जणू काही त्या ठिकाणी अतिरेकी जेवण असलेले आहे किंवा सीमेवरचंच गाव आहे आणि ते गाव काही चिराग करण्यासाठी म्हणून पाठवून दिलेले आहे. काय लढलं होतं असं दामळेमध्ये. आणि म्हणून उल्हास पाटलांनी संपूर्ण शिरोळ तालुक्याचे हात दिली. मला तुम्हाला सांगायला फार मोठा आनंद असतो की अशा पद्धतीने भावाला भाऊ धावून आला तर आम्हाला अतिशय आनंद झाला. आणि तुमच्या ह्या निषेधाच्या मुळे आम्हाला फार मोठं बळ या ठिकाणी मिळालं. तुमचा आभार मानावे तेवढे थोडेच आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, त्यात आमदार उल्हासदादा पाटील यांनी तोफ डागली. वारणाकाठच्या जनतेचा पाण्यावर हक्क व अधिकार असताना नागरिक शेतकरी अथवा लोकप्रतिनिधींचा विचार घेतला जात नाही. केवळ इचलकरंजी शहराचे आमदार सांगतात म्हणून ही योजना राबवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व पक्ष नेते मंडळींसह संपूर्ण तालुका वारणा पाणी विरोधासाठी एकवटून उभा राहिला आहे. पाहूयात आमदार उल्हासदादा पाटील काय म्हणाले. वेगवेगळे आमचे सर्व सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, वेळोवेळी प्रवास झाला असला तरी विचारावर आणि या संपूर्ण वारणेच्या प्रभावावरती बोलण्यासारखं भरपूर आहे. गेल्या 6 महिन्यापासून वारणा बचाव कृती समितीच्या माध्यमातून काय चाललेलं आहे हे आपण सर्वांनी पेपरच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ऐकलेलं आहे. आता एका बाजूला पाणी मिळालं पाहिजे म्हणून उपोषण चालू आहे, दुसऱ्या बाजूला पाणी आम्ही देणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आंदोलन चालू आहे. सरकारला काय निर्णय घ्यायचा ते घेऊ नये. शेवटी सरकार सरकार म्हणजे कोण आहे, आम्ही सुद्धा सरकारच आहे, ते सरकारच आहे. आणि आमची चिन्ह बघून पटकन चालणारी जनता ही सुद्धा सरकारच आहे. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घ्याल तोच यानंतर त्या काळात आबाधित असणार आहे. मला सगळ्याला अभिमान वाटतो ज्या गावामध्ये आम्ही म्हणजे जन्माला आलो त्या गावामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून सातत्यानं आमच्या भूमिका पाहिलेल्या आहेत, आमचे विचार ऐकलेले आहेत आणि आम्हाला तपासून सुद्धा बघितलेलं आहे. मला या निमित्तानं तुम्हा सर्वांना काही फार मोठं सांगायचं नाही, मात्र या व्यासपीठावर 2014 निवडणुकीमध्ये मी जो तुम्हाला शेत दिला होता या भोजन पात्रामध्ये जेवणाची थाळी, या थाळीमध्ये
जनतेसाठी रस्त्यावरती मारायचा निर्धार केलाय. यानंतर आंदोलनाची जी दिशा असणार आहे ती खंबीरपणानं पुढे येण्यासाठी जनरल साहेब तुम्ही अध्यक्ष असला तरी सुद्धा या सगळ्या चळवळीमध्ये आंदोलनामध्ये तुमचा छोटा भाऊ येण्याचा सगळ्या तालुक्यातच्या पाठीची खंबीरपणा उभा केल्याशिवाय हा आमदार थांबणार नाही. कारण या आमदाराचा जन्म शेतकऱ्याच्या हातात झालाय. शेतकऱ्यासाठी मरण्याचा निर्धार सुद्धा केला. महानगरांच्या काळात आंदोलनाची दिशा कशा पद्धतीने असणार आहे, सरकारची भूमिका काय असणार आहे, सरकार कोणत्या पद्धतीने निर्णय घेणार आहे तो जरूर निर्णय घ्यायला सरकार समर्थ आहे. आणि लोकशाहीच्या माध्यमातून स्वामी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो अधिकार दिलाय तो अधिकार वापरायला तिथं कुणाच्या परवानगीची गरज नाही. आदरणीय एन डी पाटील साहेब चळवळीचे नेते यांच्या माध्यमातून त्यांचे हस्तारे सर्व सन्मानित नेते आणि वारणावरच्या कृती समिती या सर्वांच्या वर खांदार या तमाम सर्व तालुक्यातला शेतकऱ्याचा पोरगा जाती पातीच्या पलीकडे पक्षी भंडाराच्या पलीकडे निश्चितपणे या लढ्यामध्ये आग्रही असेल अशा पद्धतीने जाहीर वचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि राजकारण पुन्हा शिकवायला कोण इकडे जाऊन नाही दहा नंबर पाणी पलीकडच्या वेळेला धरण साहेब पाठीमाजेवाला भिलडे साहेब आहेत, चंद्रराव शिंदे साहेब आहेत. राजकारणाच्या वेळेला आम्ही जरूर राजकारण करू, मात्र पाण्याच्या प्रश्नामध्ये आमचे राजकीय जोडे बाजूला असतील अशा पद्धतीचा निर्धार आम्ही केलेला. दोस्तांनो, उद्याच्या 2 तारखेला वारणा बच्चा कृती समितीचं समर्थन करण्यासाठी आणि या तालुक्यातल्या सगळ्या नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी फार मोठी मोटरसायकलची रॅली सर्व पक्षीय अशा पद्धतीची निघणार आहे. एका बाजूला कुंभारून पंचलिंगाच्या काठावरून कृष्णेच्या काठावरून ही रॅली वारणेच्या काठावरून वारणा नगरला जाणार. दुसऱ्या बाजूला सांगलीवरून सांगली सांगलीवाडी कवठे पिलान दुधगाव आष्टामार्गे ही रॅली वारणा नगरला येणार आहे. आणि वारणेच्या उगमापासून तिसरी रॅली तिकडून वारणा नगरला येणार आहे. तब्बल 5000 मोटरसायकलची रॅली वारणा नगरमध्ये पोहोचणार आहे. वारणा माईच्या कृष्णा माईच्या आणि पंचगंगेच्या बंदोबस्ताकरता लुटारूचा बंदोबस्त करण्याकरता खमीर प्रकरणामध्ये पाऊल उचलणार आहे. या प्रक्रियेमध्ये तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचा आवाहन करतो.